तर आज आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट मध्ये फ्लावर सेल रिप्रोडक्शन आपण पाहणार आहोत. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ द रिप्रोडक्शन इन प्लांट. फ्लावर्स आर कन्सिस्ट ऑफ द फोर गोल्ड, वन इज अ कॅलेक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. म्हणजेच कॅलेक्स अँड करोला आर कॉल्ड ऍज अ ॲसेसरी कोर्स बिकॉज दे आर प्रेझेंट इन आउटर पार्ट ऑफ द फ्लावर. अँड अँड्रोशियम अँड गायनोशियम कॉल्ड इसेन्शियल गोल्ड बिकॉज दे आर प्रेझेंट इन इनर साइड ऑफ द फ्लावर्स. कॅलेक्स आर कन्सिस्ट ऑफ द सेपल्स. दे आर ग्रीन इन कलर अँड दे आर ग्रीन इन कलर अँड प्रेझेन्स ऑफ द अबाउ द पेडिसेल. नेक्स्ट करोला इज अ कन्सिस्ट ऑफ द पेटल्स. दे आर द व्हेरियस कलर्स आर फॉर्म्स. म्हणजेच हिरवं जे डेट असतं, तुम्ही हिबिस्कसचं फ्लावर्सचं पाहिलं असेल, त्याचं हिरवं जे डेट असतं त्या पार्ट भागाला आपण कॅलेक्स असं म्हणतो. आणि हे कॅलेक्स पाच नंबर्स मध्ये प्रेझेंट असतात. करोला म्हणजेच पाकळ्या ह्या नेहमी कलरफुल असतात. वेगवेगळ्या फ्लावर्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलरच्या ह्या पाकळ्या बघायला मिळतात. स्टार्क म्हणजेच फ्लावरचं असलेलं डेट. ज्या फ्लावरला डेट असते त्याला आपण पेडिसेल म्हणजेच पेडिसिलेटेड फ्लावर असे म्हणतो. आणि ज्या फ्लावरला डेट प्रेझेंट नसेल त्याला आपण सिझाइल फ्लावर असे म्हणतो. नेक्स्ट अँड्रोशियम अँड गायनोशियम आर कॉल्ड ऍज अ रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर्स. म्हणजेच अँड्रोशियम आणि गायनोशियम्स हे फ्लावर्स मध्ये रिप्रोडक्टिव्ह पार्ट म्हणून ओळखले जातात. यामध्ये अँड्रोशियम्स कन्सिस्ट ऑफ द मेल गॅमेट अँड गायनोशियम कन्सिस्ट ऑफ द फिमेल गॅमेट्स अँड दे आर कॉल्ड ऍज अ बायसेक्शुअल फ्लावर्स. म्हणजेच ज्या फ्लावर्स मध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम दोघेही गॅमेट प्रेझेंट असतील त्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर असे म्हणतो. आणि ज्या फ्लावर्स मध्ये अँड्रोशियम वेगळ्या फ्लावर्स वरती आणि गायनोशियम हे वेगळ्या फ्लावर्स वरती प्रेझेंट असतं त्याला आपण युनिसेक्शुअल फ्लावर्स असे म्हणतो. बायसेक्शुअल फ्लावर्सचे एक्झाम्पल्स म्हणजे हिबिस्कस म्हणजे जास्वंदी आणि युनिसेक्शुअल फ्लावर्सचे एक्झाम्पल्स म्हणजे पपई. मेल गोल्ड्स कन्सिस्ट ऑफ द स्टॅमेन्स. अँड्रोशियम्स आर द मेल गोल्ड्स विथ कन्सिस्ट ऑफ द स्टॅमेन्स. स्टॅमेन्स आर कन्सिस्ट ऑफ अँथर्स अँड फिलामेंट्स. देन गायनोशियम इज अ फिमेल गोल्ड पार्ट इज कन्सिस्ट ऑफ द कार्पेल्स. कार्पेल्स आर युनायटेड अँड सेपरेटेड आर प्रेझेंट अँड द बेसल पार्ट ऑफ द कार्पेल्स कॉल्ड ओव्हरी. अँड ओव्हरी आर टीप ऑफ द ओव्हरी इज कॉल्ड ऍज अ स्टिग्मा. अँड दिस स्टिग्मा पोलन ग्रेन्स आर फ्यूज्ड टू द स्टिग्मा कॉल्ड फ्यूज्ड टू द स्टिग्मा अँड फॉर्म ओव्हरी इज कॉल्ड ऍज अ पॉलिनेशियस. पोलन ग्रेन्स आर फॉर्म अ अँथर अँड ट्रान्सफर्स टू द स्टिग्मा इज कॉल्ड ऍज अ पॉलिनेशन. अँड पॉलिनेशन फॉर्म्स अ टू वेज, वन इज अ बायोटिक फॅक्टर अँड अनदर इज अ अबायोटिक फॅक्टर. बायोटिक फॅक्टर्स मीन इन्सेक्ट्स अँड ॲनिमल्स अँड अबायोटिक फॅक्टर्स इज एअर, वॉटर अँड वाईट.